संजीवनी ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट एडमिशन ओपन फॉर एकेडमिक ईयर 2020-21 एमबीए इंजीनियरिंग फार्मेसी पॉलिटेक्निक सीनियर एंड जूनियर कॉलेज संजीवनी ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट कोपरगाव डिस्ट्रिक्ट अहमदनगर। सर्वोच्च न्यायालयाने 9 सप्टेंबर 2020 रोजी मराठा आरक्षण अंमलबजावणीला स्थगिती दिल्याने मराठा समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे। त्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी तहसील कार्यालय कोपरगाव येथे दिनांक 5 ऑक्टोबर रोजी ढोल बजाव आंदोलन करण्यात आले। सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालय कोपरगाव येथे मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी करण्यात आलेल्या ढोल बजाव आंदोलनामध्ये आमदार आशुतोष काळे सहभागी झाले होते। या प्रसंगी ते म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे। या मराठा समाज बांधवांच्या विचारांशी महाविकास आघाडी सहमत आहे। मराठा आरक्षणाच्या कायदेशीर अडचणी सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे। त्याबाबत सरकारच्या वतीने न्यायालयामध्ये योग्य माहिती मांडणार असून याबाबत लवकरच सकारात्मक तोडगा निघेल असा आशावाद आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला। समाजाच्या वतीने ढोल बजाव आंदोलन तहसील कार्यालयाच्या माध्यमामध्ये या ठिकाणी घेण्यात आलं। ज्या काही अडचणी आरक्षणाच्या बाबतीमध्ये कायदेशीर आलेलं आहे या सोडवण्यासाठी सरकार त्या ठिकाणी योग्य ती कारवाई करणार, परंतु एक प्रकारचा दबाव निर्माण करण्यासाठी या ठिकाणी हे आंदोलन तहसील कार्यालयाच्या या मैदानामध्ये घेण्यात आलं। आम्ही अपेक्षा करतो का सरकारने लवकर या ठिकाणी या समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये जी काही अडचणी आलेल्या त्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करून ते आरक्षण त्या ठिकाणी समाजाला मिळवून द्यावं अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी करतो। धन्यवाद। समाजाच्या आरक्षणासाठी सर्व पक्षांनी सहकार्य केलेलंच आहे, परंतु सुप्रीम कोर्टाचा निर्णय सरकारवर लागू होतो। ज्या काही कामकर्ता असतील त्या सरकारने लवकरात लवकर सोडून मराठा समाजाला जसं आरक्षण लवकरात लवकर मिळेल त्याला जास्त उशीर न करता लवकरात लवकर आरक्षण मिळण्यासाठी लगेच प्रयत्न करावे, आणि जर आरक्षण लवकर मिळत नसेल तर दुसरी काही उपाययोजना करता येईल का विद्यार्थ्यांसाठी किंवा इतर लोकांसाठी समाजाच्या, तर ते पण बघायला पाहिजे सरकारने। कारण नुसतंच आरक्षणाला जर उशीर लागला तर आत्ता जे परीक्षा होत आहेत किंवा जे नोकर भरती चालू आहे त्याच्यात मराठा समाजाचे मुलं वंचित राहतील। त्याच्यामुळे सरकारने काहीतरी वेगळं काहीतरी स्पेशल पॅकेज किंवा असं काही असेल काही देता येत असलं तर ते पण तो पण एक विचार करावा अशी विनंती करतो। सगळ्या समाजाबरोबर मराठा समाजाबरोबर सगळे पक्ष आहेत त्याबद्दल सगळ्या पक्षांचे आम्ही ऋणी आहोत। जय हिंद जय महाराष्ट्र। यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने मागण्याचे निवेदन तहसीलदार योगेश चंद्र यांना देण्यात आले। यावेळी शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, शिवसेना शहराध्यक्ष कलविंदर दडियाळ, भरत मोरे, अशोक आव्हाटे, बाळासाहेब रुईकर, राजेंद्र वाघचौरे, राजेंद्र आभाळे, अनिरुद्ध काळे, तुषार सरोदे, विनय भगत, अमित आडाव, दिनेश पवार, रमेश कुहिरे, गणेश पवार, नितीन शेलार, शुभम लासुरे, किशोर डोखे, लवेश शेलार, प्रतीक पाटील, सुनील साळुंके, अमोल शेलार, दादा आवारे, ओम मोरे, रवींद्र कथले, लक्ष्मण सताळे, गिरधर पवार, डॉक्टर शिवाजी रोकडे, उमेश देवकर व मराठा समाज बांधव उपस्थित होते। डी न्यूज, शैलेश शिंदे, कोपरगाव। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा।